बातमी कल्याणमधून चाकूचा धाक दाखवून प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची घटना कल्याण डोब्ले स्थानक परिसरात घडली होती कल्याण डिवले पोलिसांनी केवळ वर्णनावरून शोध घेत या चोरट्याला अवघ्या दोन तासात अटक केली मोनू चाळके असं या आरोपीचं नाव असून तो रेकॉर्डवरचा देखील गुन्हेगार आहे कल्याण डेवले स्थानक परिसरात एक प्रवासी पहाटेच्या सुमारास घरी परतत होता अंधाराचा फायदा घेत मोनू चाळके हा चोरटा या भागामध्ये दबा धरून बसला होता या चोरट्यानं चाकूचा धाक दाखवत प्रवाशाकडचा महागडा मोबाईल हिसकावून पळ काढलेला होता बातमी कल्याण जवळच्या आंबिवलीतून मुजर फेरीवाल्यानं एका पोलीस कर्मचाऱ्यालाच धक्काबुक्की केल्याची घटना आंबिवली रेल्वे स्थानकात घडली गौतम कांबळे असं या फेरीवाल्याचं नाव असून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे मंगळवारी रात्री आंबिवली रेल्वे स्थानक भागामध्ये पोलीस कर्मचारी रोहित जाधव हे कर्तव्य बजावत होते याचवेळी मध्यधुंद अवस्थेत असलेला गौतम कांबळे हा फेरीवाला स्टेशनवर आला तो लोकलमधील महिला डब्याच्या बाहेर उभा राहून शिवीगाळ करत होता पोलीस कर्मचारी रोहित जाधव हो, यांनी त्याला निघून जाण्यास सांगितलं मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता उलट मुजरपणे फेरीवाल्यानंच पोलीस कर्मचारी रोहित जाधव हो, यांना धक्काबुक्की केली असा आरोप आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट